हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आपल्या गुगल क्लासरूमवरती आपण वेगवेगळे स्टडीच्यासाठी इमेजेस फोटोज पाठवत असतो, पण ते पाठवताना बऱ्याचदा एरर निर्माण होतो. नॉट सबमिटेड, प्लीज ट्राय अगेन लेटर यांसारखे एरर आपल्याला वारंवार येत असतात. तर हे एरर न येण्यासाठी आपण काय मेथड यूज केली पाहिजे, तर ते तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओतून दाखवणार आहे. सर्वांनी माझा हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, अँड क्लिक ऑन द बेल आयकॉन टू गेट न्यू नोटिफिकेशन ऑफ माय व्हिडिओज. ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे ड्राईव्ह आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. ओके, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ड्राईव्ह हा ऑप्शन असतोच, त्याच्यामध्ये क्लिक करूया. आता ओपन होईल ड्राईव्ह, पहा. ओके, इथे प्लसचं जे साईन दिसतंय तुम्हाला इथे, हे जे प्लसचं साईन आहे ह्याच्यावरती आता आपण क्लिक करायचं आहे. ओके, आता प्लसचं साईन क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अपलोड ऑप्शन दिसतोय, फोल्डर दिसतोय, स्कॅन, असे खूप सारे ऑप्शन दिसतात. ते तर त्यापैकी फोल्डर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला नवीन फोल्डर क्रिएट करायचं आहे. ओके, आता इथे आपण फोल्डरला नाव देऊ शकतो काहीही. आता माझा जो मला इमेज पाठवायची आहे तर ती शेपशी रिलेटेड आहे, म्हणून मी इथे शेप क्लिक करते. SHAPES मी शेप असं माझ्या फोल्डरला नाव दिलेलं दिसतंय तुम्हाला इथे. ओके, आता क्रिएट या ऑप्शनवरती यायचं. आता पाहूया आपलं इथे कुठे दिसतंय आपल्याला फोल्डर क्रिएट झालेलं. इथे पहा, शेप्स हे फोल्डर आपलं इथे दिसतंय आपल्याला क्रिएट झालेलं. ओके, आता हे फोल्डर आपण ओपन करायचं आहे. ओके, आता हे फोल्डर ओपन केल्यानंतर इथं दिसतंय की दिस फोल्डर इज एम्प्टी. आता ह्या फोल्डरमध्ये आपल्याला जी इमेज किंवा व्हिडिओ पाठवायचा आहे तो आपल्याला याच्यात सेव्ह करायचा आहे. तर परत इथे दिसतंय प्लसचं साईन, ह्याच्यावरती आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्यानंतर इथे आता अपलोड हा ऑप्शन येतोय, तर इथे आता आपण अपलोड म्हणायचं. आता आपल्याला जी काही इमेज, जो काही फोटो, जो काही व्हिडिओ आपल्याकडे असेल तर तो आपल्याला अपलोड करायचा असतो. आता इथे पहा, इथे बरेच ऑप्शन आहे, फाईल मॅनेजर, फोटोज, व्हिडिओज. तर तुमचा इमेज, फोटो, व्हिडिओ जिथे असेल तिथे तुम्ही घेऊ शकता. आता इथे पहा, माझा इथे इमेज दिसते आहे शेपची, तर ही इमेज मला घ्यायची आहे. ओके, त्याच्यावरती मी क्लिक करते. ओके, आता इथे तुम्हाला दिसेल की ही अपलोड व्हायला स्टार्ट झालेली आहे, आणि इथे अपलोडिंगला थोडासा वेळ लागतो. व्हिडिओ जर असेल तर थोडा जास्त वेळ लागतो इमेजपेक्षा. ओके, इथे माझी आता जी इमेज आहे ती अपलोड झालेली आपल्याला इथे दिसते. ओके, आता परत आपण आहे ना काय करूया, बॅक जाऊया आणि बॅक जाऊन पाहूया की आपल्या फोल्डरमध्ये आपल्याला इमेज दिसते का. आता पहा, मी जी काही फोल्डर तयार केला होता शेप या नावाने, तर तो आपण परत ओपन करूया. आता पहा, इथे ओपन केलेला दिसतोय, त्याच्यामध्ये आता ही मला इमेज दिसायला लागलेली आहे. ओके, आता आपली इमेज दिसते का, आपण त्याच्यावर क्लिक करूया. पहा, आपली इमेज अगदी क्लिअर आपल्याला इथे दिसते. ओके, आता परत आपण बॅक जाऊया. ओके, आता इथे पहा, इथे शेप्स नावाचं जे आपण फोल्डर क्रिएट केलेलं होतं इथे 3 dots दिसतात ते आपल्याला त्याच्यासमोर, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, क्लिक केल्यानंतर इथे कॉपी लिंक नावाचं ऑप्शन आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता पहा, आपली ते लिंक कॉपी झालेली आहे टू क्लिपबोर्ड. ओके, आता पूर्ण बॅक जायचं. आपण बॅक गेल्यानंतर क्लासरूम ॲप जे आहे आपल्या मोबाईलमध्ये, तुम्ही डाउनलोड केलं असेल प्ले स्टोअरमधून, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, आता हे काय, आणि आपल्याला आता कोणत्या क्लासमध्ये आपला जो आलेला आहे होमवर्क त्याच्यावरती आपण क्लिक करायचं. आता फर्स्ट बीमध्ये आलेला आहे आता हा. ओके, आता इथे तुम्हाला दिसते पहिलं न्यू असाइनमेंट मॅथ्स सी शेप्स. ओके, हे जे असाइनमेंट आहे ते सेंड करायचं आहे, तर त्याच्यावरती आता क्लिक करते मी. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ॲड वर्क करायचं आहे. तर आपण इथे आता ॲड वर्क या ऑप्शनवरती क्लिक करूया. ॲड वर्कवरती क्लिक केल्यानंतर इथे लिंक ऑप्शन आहे, इथे लिंकवर क्लिक करायचं. आता इथे ॲड, इथे ॲड आहे, इथे प्रेस करायचं म्हणजे पेस्ट ऑप्शन येतो, आणि पेस्ट म्हणायचं. तर इथे पहा, आपल्याला लिंक इथं कॉपी पेस्ट झालेली दिसते. आता इथे याच्यानंतर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करूया. आपण ॲड केल्यानंतर आपलं वर्क इथे आता ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे. ओके, इथे दिसते आता.
ओके, हे इथे आपलं वर्क अटॅच झालेलं आहे. आपण ओपन करून पाहूया की आपण जी इमेज सिलेक्ट केली तीच आहे का. ओके, मला जी इमेज हवी आहे तीच बरोबर दिसते इथे. ओके, आपण बॅक आलो. आता इथे दिसतंय आपलं करेक्ट, आपल्याला हवी तीच इमेज अटॅच झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण हँड इन म्हणायचं आहे. आता हँड इन म्हटल्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत, कॅन्सल आणि हँड इन. तर हँड इन करूया आपण. पहा, इमेज सेंड होते आहे. बघा, इथे आले वर्क सबमिटेड. अशा प्रकारे आपलं वर्क सबमिट झालेलं आहे.